नमस्कार, मी प्राची परांजपे. येत्या 20 मार्चला रवींद्र नाट्यमंदिर दादर इकडे प्रयोगोत्सव म्हणजे एकांकिकांचा उत्सव साजरा होणार आहे. त्यातल्या काही एकांकिकांची मंडळी आज आपल्याबरोबर आहेत. आपल्याकडे आहे निर्वासित या एकांकिकेतला साई, जो त्याच्यात त्यांनी काम केलं आहे, आणि डॉल्बी या एकांकिकेचा डिरेक्टर आणि तू त्याच्यात कामसुद्धा केलं आहेस, मयुरेश. मला सांगा, तुमच्या एकांकिकांची मूळ संकल्पना काय आहे आणि कशा प्रकारे तुम्ही ती पूर्ण प्रोसेस केलीत? तुझ्यापासून चालू करूया साई. निर्वासित या एकांकिकेची संकल्पना अशी आहे की एक मुंबईमध्ये BMC 10x10 अशी या रूममध्ये राहणारी ही माणसं, आणि मग त्या रूममध्ये असणारे प्रत्येकाचं एक एक विचार की बापाला जायचं आहे गावी राहण्यासाठी, मुलाला राहायचं आहे शहरामध्ये, आणि आईचं असं झालं की ह्या घरामध्ये आपण एवढे दिवस राहिलो तर आईची ओढ आहे ह्या घराकडची ओढ आहे. बहिणीचं असं आहे की ना तिचं लग्न झाल्यानंतर ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, किंवा ती आईवडिलांसोबत ती गावीही जाऊ शकते किंवा भावासोबत ती शहरात राहू शकते. हे असे सगळी ही घरातली चार पात्रं, ती सगळीही निर्वासित आहेत मुळात असं. आणि हे ही मुळात निर्वासित हे असणं ना, हे मुंबईमधल्या प्रत्येक माणसाचं आहे ही संकल्पना. ही म्हणजे ही गोष्ट ही प्रत्येकाच्या घराघरातली आहे. कोकणामध्ये राहणाऱ्या माणसाची तर जास्तच जवळची वाटणारी आहे. आणि या एकांकिकेची सुरुवात आम्ही कशी केली, आम्ही एकांकिका शोधत होतो, INT दरम्यान नवीन एकांकिका करायचं असं ठरत होतं. मग आम्ही वेगवेगळे डिरेक्टर्सला भेटलो, वेगवेगळ्या लेखकांना भेटलो की कुठलं काम एकांकिका करूया आपण. तर आल्या बऱ्याचशा स्क्रिप्ट आल्या, पण त्यापैकी आम्हाला कुठलीच अशी आवडली नाही. आणि आवडला त्या होईल की नाही असा प्रश्न पडत गेले. नंतर मग आमच्याच कॉलेजमधला आमचाच माजी विद्यार्थी स्वप्नील जाधव याच्या डोक्यात मागच्या वर्षभरापासून एक विचार चालू होता की असं असं माझ्या घरात चालतं आहे, असं असं माझ्या वडिलांचं घरात भांडण होतं आहे, असे असे लेटर्स मी बाबांचे वाचलेले आहेत. तो खूप अगोदरपासून सांगत होता आणि यावरती हे खूप चांगलं होऊ शकतं आणि हे प्रत्येकाच्या घराघरातलं आहे असं त्याचं सुरू होतं. मग तो म्हणाला होता की यावर मी काहीतरी लिहिणार आहे. तर त्याला सगळेच आम्ही, तोही म्हणाला की मी लिहितो, बघू पुढचं पुढे. त्याने लिहून काढलं आणि ते आम्हाला खूप भावलं. मुळात ते आमचं वाटलं, प्रत्येकाचं वाटलं. आणि कुठलंही नाटक, कुठलीही गोष्ट ना स्वतःची वाटली ना तरच ती नम्रात येईल, किंवा ती आपलीशी वाटेल आणि ती आवडेल तरी, निदान आवडेल तरी. एकतर माहीत नसेल तर आवडतं माणसाला, नाहीतर माहीत असूनसुद्धा आपलं अरे हो रे हे असं आहे रे असं झालं तरच आपल्याला आवडतं ते. तर त्याने लिहून काढली. नंतर आम्ही एक दिग्दर्शकांना भेटलो, अभिजित झुंजारराव या आमच्या दादाला भेटलो आणि त्याला आम्ही ही ऐकवली कथा. तर तो म्हणाला की ठीक आहे आपण करूया. तर ही कथा आम्ही वेगळ्या दृष्टीने जाणार होती, पण अभिजित दादासारखा माणूस आला आणि त्या माणसाने ह्या कथेला एक वेगळाच दृष्टिकोन दिला. म्हणजे तो आधी आम्ही ठरवलं की सगळ्यांनी या कथेकडे एका दृष्टीने पहा, सगळ्यांनी या कथेकडे एका दृष्टी, कारण एक टीमने काम करताना प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. त्याला असं वाटतं की नाही हे वाक्य नाही घेतलं पाहिजे, कोणाला वाटतं नाही हेच वाक्य महत्त्वाचं आहे. पण अभिजित झुंजारावने आधी आल्यावरती काय केलं, आधीच पहिल्यांदा की सगळ्यांचा दृष्टिकोन सेम केला. म्हणजे बॅकस्टेजवाल्यांपासून जी मुलं काम नाही करत, जी पाहायला येतात नुसती बसायला, टाईमपास करायला येतात निव्वळ, त्यांचा पण दृष्टिकोन बदलला की ह्या दृष्टीने पहा. मग असं आमचं ते साचेबंद जुळून आलं आमचं, आणि मग ती एकांकिकेला आम्ही सुरुवात केली. तुझं काय कॅरेक्टर आहे या निर्वासित या एकांकिकेमध्ये? मी बापाची भूमिका करतोय. आता बापाची भूमिका करताना करण बेंद्रे जो आहे माझा सिनियर आहे, तर आम्ही सुरुवातीला ठरवताना बऱ्याच जणांना विचारलं, डिरेक्टरलाही विचारलं की दादा आम्ही काय करू, करण बेंद्रेला बापाचं पात्र करू दे की मी बापाचं पात्र करू. तर सगळेजण म्हणाले तो वयाने मोठा आहे आणि त्याला बापाचं करू दे आणि तू मुलाचं पात्र कर, ते बरं कराल तुम्ही दोघं, छान कराल. पण आम्ही असं झालं, आम्ही आमच्या अभिनयाची खास किंवा आम्हाला भारी काहीतरी दाखवायचं आहे अशा उद्देशाने म्हटलं की ठीक आहे करण दादा, सगळेजणं म्हणतात ना की तू मुलाच बापाचं कर आणि मी मुलाचं कर, आपण उलटच करूया. आपण काय करू, दाखवून देवा की आपण फसेल कदाचित, पण आपण दाखवून देवा की आम्ही करू शकतो बरं काम. मग आम्ही उलट केलं, करण दादा म्हणाला ठीक आहे मी मुलाची भूमिका करतो, तू वडिलांची करून तर पाहूया. मग दिग्दर्शकाला आम्ही एकदा करून पाठवाक्य केलं आणि दिग्दर्शकाला एकदा करूनही दाखवलं. मग दिग्दर्शक म्हणाला की हो, त्याला वाटलं की हां ही बरं मुलं करत आहेत. मग त्यांनी त्याचे इनपुट्स द्यायला सुरुवात केली. मग सगळं जुळून आलं आणि आम्ही
मग बापाची भूमिका मी केली आणि त्यांनी मुलाची भूमिका केली. मयुरेश, तुझ्याकडे वळूया. डॉल्बी या एकांकिकेची संकल्पना काय आहे? मुळात डॉल्बी वाजलं की धडधड ही एकांकिका किंवा ही संकल्पना जन्माला घातली ती लेखक साईनाथ गणवाड, जो पुण्याचा आहे. तर त्याने एकदाच आम्हाला असा किस्सा सांगायचा म्हणून त्याने ही कॉन्सेप्ट आम्हाला सांगितली की रे डॉल्बी यांनी डॉल्बीचा शोध लावला आणि त्याच्यावर म्हणजे हे सांगत असताना आम्हाला आधी खूप सिरियस वाटलं की रे डॉल्बी शास्त्रज्ञ आणि त्यांनी ही टेक्नॉलॉजी निर्माण केली, सो काय याचं काय असेल ट्रिब्यूट टू रे डॉल्बी, तर आम्हाला खूप सिरियस वाटलं. बट नंतर ती गोष्ट जेव्हा त्यांनी सांगितली तर ती इतकी मॅड होती आणि इतकी ब्लॅक कॉमेडी ती होती की आम्हाला ती खूप भावली आणि साधारण 1.5 ते 2 वर्षापूर्वीच आम्हाला ती एकांकिका करायची होती. तशी आम्ही तयारीही सुरू केली आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा एकांकिका आम्ही सगळे बसून लिहित होतो साईसोबत, तेव्हा ते लिहितानाच इतकं जेलिंग आणि मजा येत होती. कारण मुळात म्हणजे ह्या एकांकिकेत भाषा ही गावची आहे. गावची म्हणजे नगर, पारनेर, जुन्नर ह्या भागातली भाषा असल्यामुळे त्या भाषेत एक गोडवा आणि एक मॅडनेस आहे, एक ह्युमर आहे त्या भाषेमध्ये. त्याच्यामुळे त्या भाषेत लिहिताना आम्हाला खूप मजा आली. तर सो त्या एकांकिकेच्या रायटिंग प्रोसेसपासून सगळे ॲक्टर एकत्र होते. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही परफॉर्म करायला घेतली म्हणजे साधारण 1 वर्ष लागलं आम्हाला ती, कारण आमच्याकडे तसं कॉलेज नव्हतं, आम्हाला प्रोडक्शन स्वतःहून उभं करायचं होतं. सगळी मुलं, मी स्वतः जॉबला जातो, आम्ही सगळेजण एकत्र येऊन जे पासआउट झालेले आहेत आम्ही सगळेजण एकत्र येऊन, ज्यांना सगळ्यांना खास आहे एकांकिकेत काम करण्याची, तर सगळे एकत्र येऊन आम्ही ते उभं केलं. पण जेव्हा आम्ही फ्लोअर म्हणजे आम्ही जेव्हा रिहर्सल करायला लागलो तेव्हा आम्हाला कोणालाच कॅरेक्टरला काही सांगायची गरज नव्हती, कारण ऑलरेडी त्या प्रोसेसमध्ये सगळे कॅरेक्टर ऑलरेडी जेल झालेले. म्हणजे आमची गोष्ट ही एक सुभानराव आबासाहेब पाटील ह्या कॅरेक्टरभोवती फिरते की त्याचं लग्न ठरलं आहे आणि लग्न ठरल्यानंतर त्याला गावात काहीतरी बदल करायचा आणि त्याच्यासाठी त्याला डिवाइस मिळतो डॉल्बी. सो डॉल्बी गावात आल्यानंतर काय काय होऊ शकतं, तर अशी ती सगळी मजेदार कॉमेडी आहे. पण ती खूप बोचरी कॉमेडी आहे, म्हणजे त्याने खूप आम्हाला नेहमीच असं वाटतं की म्हणजे आपण खूप वेळ एखाद्या गोष्टीकडे बघून हसतो ना, खूप वेळ अरे काय वेडेपणा चालला आहे काय आहे, पण हे सगळं झाल्यानंतर ॲट दी एंड आपण एवढ्या वेळी या गोष्टीवर का हसत होतो, हे हसण्यासारखं नाही आहे. तो सगळा जो प्रवास आहे तो डॉल्बीने आम्हाला मिळवून दिला. आणि मुळात म्हणजे याची प्रोसेस म्हणजे आम्ही जेव्हा नगरला जेव्हा प्रयोग केला, सो नगरला प्रयोग झाल्यानंतर आम्ही मुंबईचे सगळे बेसिकली, तर प्रयोग झाल्यानंतर नगरच्या माणसांच्या रिॲक्शन अशा होत्या की तुमचं गाव कोणतं, आम्ही म्हणालो इथलंच, म्हणजे तुम्ही इथेच राहता की मुंबईला, बोललो नाही आम्ही मुंबईला स्थायिक आहोत पण आमचं गाव इथलं आहे. तर त्यांचं असं मत होतं की नाही तुम्ही गावचेच आहात असं आम्हाला वाटत होतं, इतकं त्यांची भाषा आणि आमच्या सगळ्यांचंच एक जेल झालेलं. आणि डॉल्बी करताना आम्हाला खूप धमाल येते आणि आम्ही आधीपासून ठरवलेलं की शहाणं नाटक नाही करायचं, म्हणजे एखादा वेडा माणूस काहीतरी सांगून जातो ना आपल्याला पण ते खूप शहाणं असतं. तिथेच मला वळायचं की तुम्ही दोघांची निर्वासित आणि डॉल्बी ही नाटकं, तर त्या एकांकिकांच्या रिहर्सलमध्ये किंवा एकूण नाटकांच्या प्रयोगांमध्ये काय तुम्ही धमाल केली आहे आणि काही एक्सपिरियन्सेस आम्हाला थोडे किस्से ऐकायला आवडतील. ओके, धमाल म्हणजे ॲक्च्युली डॉल्बी ही एकांकिकाच धमाल होती, त्याच्यामुळे त्याच्या रिहर्सल प्रोसेसमध्ये तर खूप धमाल यायची. आम्ही जिथे भेटेल म्हणजे आम्हाला जर नरे पार्कात जागा मिळाली परेलच्या तर तिथे, शिवाजी पार्क असं आम्ही जिथे जागा मिळेल तिथे आम्ही रिहर्सल केलेली आहे. आणि त्याच्यामुळे आणि इवन आमचा जेव्हा प्रयोग होता पहिल्यांदा जेव्हा आम्ही उत्तुंगला प्रयोग केला, तो उत्तुंगला प्रयोग झाल्यानंतर बाहेर जेव्हा आम्ही रिॲक्शन की काय कसं झालं बाबा, कारण आमच्यात जे 2 दिग्दर्शक आहेत म्हणजे तेजस आणि मी, तर आमच्यातला कोणीच ती एकांकिका समोरून पाहिली नाही आहे कारण सगळे ऑन स्टेज आहेत, तर एक्झॅक्ट त्याचं आउटपुट काय इम्पॅक्ट काय हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आणि जेव्हा उत्तुंगाला परफॉर्म झाली आम्ही बाहेर जेव्हा आलो आणि आमचे जे मित्र जे जवळचे आहेत त्यांना सगळ्यांना विचारलं की काय बाबा कसं झालं, तर सगळ्यांच्या रिॲक्शन अशा होत्या की हां ओके म्हणजे ठीक आहे, म्हणजे काय आम्हाला खूप वाटलेलं अरे डॉल्बी म्हणजे असं, आम्ही एकदम असे न काय अरे काय झालं नाही वगैरे, आणि आम्ही सगळे असे अपसेट होऊन बसलेलो. बरं, निर्वासितचा प्रयोग खूपच उत्तम झालेला, त्याच्यामुळे सगळ्यांचं असं मत होतं की निर्वासित ही पहिली आहे
आणि आमचं असं मत होतं की अरे काय आपला प्रयोगच फसलाय तर काय करू शकत नाही. बट तेव्हा सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित आणि सचिन गोस्वामी हे परीक्षक होते आणि त्यांना ती एकांकिका खूप आवडली आणि त्यांनी दुसरी काढली. सेकंड बेस्ट डिरेक्टर मिळालं आणि बेस्ट ॲक्टर फर्स्ट मिळालं. सो आम्हाला तेव्हा असं वाटलं की अरे काहीतरी असेल ह्याच्यात, म्हणजे काहीतरी गंमत आहे, म्हणजे असं नाही आहे की आपण काहीतरी वायफळ केलं जर यांना वाटलं. मग आम्ही थोडंसं इव्हॉल्व केली ती एकांकिका अजून 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 आणि आम्हाला ती शोधायलाही खूप मजा आली, कारण आम्हाला तो मॅडनेस इतका धमाल होता ना की आम्ही दौऱ्यांना पण खूप मजा केलेली आहे. आम्ही रिहर्सल्सपासून त्या डॉल्बीचा डान्स असू दे आणि मुळात आमच्या ह्या पूर्ण ग्रुपमध्ये सगळ्या कॉलेजेसची मुलं आहेत, म्हणजे तिथे सिद्धार्थ कॉलेजेसची पण मुलं आहेत, एम डी कॉलेजची पण मुलं आहेत, जोशी बेडेकर कॉलेजची पण आहेत, महात्मा फुले कॉलेजची पण आहे, मी स्वतः इंजिनिअरिंग कॉलेजचं आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे असे वेगवेगळ्या कॉलेजेसची मुलं आणि एकत्र आल्यामुळे ते करायला खूप धमाल येते, असं वाटतं की आपण काहीतरी मिळून काहीतरी करतो आहे. सो इट वॉज अ अमेझिंग एक्सपिरियन्स. आमचा एकांकिकेचा किस्सा म्हणजे आमची वेळ ठरलेली असते की या 11 वाजता भेटूया, आपण 2 तास 3 तास तालीम करूया आणि मग घरी जाऊया, अशी वेळ ठरलेली असेल ना तर 11 वाजता येणार आम्ही. त्या वेळ ठरवण्यामध्ये ना एक रनथ्रू मारूया आणि मस्तपैकी 1.5 तास आपण झोपूया, नंतर एक नंतर जरा गप्पा गोष्टी करू आणि मग घरी जाऊ. ही आमची अशीच रिहर्सल. छान आराम नाही, वेळ मिळाला तर रिहर्सल करूया असं व्हायचं, झोपायचं. आणि असंही नाही की टाइमपास वगैरे, झोपायचो शांत, बॉडीला रिलॅक्स करायचं. सवाईच्या आदल्या दिवशी पण आम्हाला प्रश्न पडायचे की अरे बापरे तिकडे ते डॉल्बीवाले करतायत रिहर्सल आणि इथे हे करतायत रिहर्सल, एवढी म्हणजे मेहनत करतात आणि आपण काय करतोय. आम्हाला प्रश्नही पडायचे मुळात केव्हा की आपण चुकीचं तर नाही ना मागत आहोत, आपण रिहर्सल जास्त करत नाही आहोत किंवा चुकीचं तर नाही ना मागत आहोत, प्रश्न पडायचे. पण नंतर आम्ही म्हणायचो की नाही, रिहर्सल कितपत करतोय, किती करतोय हा मुद्दा नाही आहे, केवढ्या वेळात केवढं काम करतोय हे महत्त्वाचं आहे. आणि सारखं करून का म्हणजे सारखं का चौथा का करायचा त्या गोष्टीचं, नवीन ठेवूया आपण, नवीन ठेवूया, पहिल्यांदा करतोय असं आपण परफॉर्म करूया असं व्हायचं. तर हाच आमचा किस्सा की आम्ही झोपण्याची वेळ आमची ठरलेली, 3 तास आम्ही झोपणार रिहर्सलला. मग स्टेजवर कितपत डेल्या वगैरे? नाही, स्टेजवर डेल्या वगैरे असं पडणं कधी झालं नाही. हा पण भीती असते किंवा माहीत नाही, स्टेज प्रयोग असतो आपण त्याला प्रयोगच म्हणतो, तर माहीत नाही केव्हा प्रयोग छान होतो ते कळतं, ते काय वाक्य बदललं जातं वगैरे काही नसतं, ते काय माहिती कधी कधी मनाला लागत नाही, कधी कधी ऑडियन्सला आवडत नाही, कधी कधी आपल्यालाच करावं असं वाटत नाही, किंवा कधी कधी एवढं भारी होतं की लोकांना एवढं डोक्यावर घेतात आणि अरे मी काय केलं, मी काहीच नव्हतं केलं याच्यात, शी प्रयोग खूप घाणेरडा झाला रे असे वाटतं. पण लोकांना तिकडे खूप आवडलेलं असतं आणि तिकडे एकांकिका पाहिली, बेस्ट ॲक्टर पाहिला आणि आम्ही नाही रे आम्ही खूप माती खाल्ली असं होतं. प्रयोग आहे, प्रयोग आहे, काय माहीत नाही काय त्याची वेगळं हे आहे, मजा आहे. शेवटी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार? निर्वास येत्या 20 मार्चला प्रयोगोत्सव होतोय, तर त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी या. एक 7 एकांकिकेची एक मस्त मेजवानी आहे सगळ्यांसाठी, तर तुम्ही सगळ्यांनी या. आणि निर्वासित ही एकांकिकेमधून तुम्ही काय मिळवाल, तर हे तुम्हाला आपलीशी वाटेल एकांकिका, ही तुम्हाला एकांकिका खूप आपलीशी वाटेल, हे माझ्या घरातलेत, हे बाबा माझे आहेत, ही आई माझ्यासारखी करते कदाचित, माझ्या आईसारखी करते कदाचित, ही माझी बहीण पण अशीच आहे रे, आपलं वाटेल. आणि मी मग अशीच म्हणालो की एकतर जे माहीत नसेल ते आवडतं आपल्याला, नाहीतर माहीत असूनसुद्धा अरे हो रे असं जेव्हा होतं ना ते आवडतं आपल्याला, त्यामुळे तुम्हाला नक्कीच एकांकिका आपली वाटेल आणि तुम्हाला खूप आवडेल. मुळात प्रयोगोत्सव पाहण्यासाठी जरूर या, इथे वेगवेगळे मोठे मोठे सेलिब्रिटीज येणार, इथे ज्येष्ठ रंगकर्मी असणार आहेत आणि सगळं तुम्हाला ह्या एकांकिका अनुभवण्याची संधी मिळणार आहे तुम्हाला. तू काय सांगशील मयुरेश डॉल्बीबद्दल? तू म्हणालास एकदम फन आहे, धमाल आहे, तर प्रेक्षकांना त्याबद्दल काय सांगशील? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की येत्या 20 मार्चला प्रयोगोत्सवच्या निमित्ताने डॉल्बी आम्ही परफॉर्म करतो आहे रॉ प्रोडक्शन मुंबईतर्फे, तर नक्की आवर्जून या, तुम्हाला खूप मजा येईल. 7ही एकांकिका खूप वेगवेगळ्या फ्लेवरच्या आहेत, खूप वेगवेगळे जॉनर्स आहेत आणि त्यात आमची एकांकिका एक मॅडनेस पण तितकंच एक सोशो पॉलिटिकल स्टँड मांडणारी, एक गाव आणि शहर किंवा एक गावामध्ये शहर कसं इन होतं आहे आणि आज गावात काही कसे बदल होत आहेत आणि ते बदल कसे लोकांना ॲक्सेप्ट करायचे आहेत, ह्या सगळ्याची गोष्ट तुम्हाला डॉल्बीतून बघायला मिळेल. खूप मजा आहे,
म्हणजे आमचे सुभानराव म्हणजे आमचा भाऊ जे कॅरेक्टर आहे एकांकिकेत ते खूप धमाल करतात. तुम्ही नक्की या येत्या 20 मार्चला. बस आपण बघितलं डॉल्बी आणि निर्वासित, त्यांनी किती एक्सपिरियन्सेस सांगितले, किती मजा त्यांच्या एकांकिकांमध्ये आहे हे सांगितलं. तर 20 मार्चला नक्की बघा प्रयोगोत्सव.